संकल्प प्रतिष्ठानतर्फे गेल्या 7 वर्षापासून दर महिन्याच्या 4 गुरुवारी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात येते. या सेवेच्या माध्यमातून आजवर 1.5 लाखाहून अधिक रुग्णांची नेत्र तपासणी तर सुमारे 20,000 रुग्णांवर संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत व यशस्वी शस्त्रक्रिया उपचार झाले. आजपर्यंत ओढावलेल्या विविध प्रकारच्या नैसर्गिक अडचणी अथवा वैयक्तिक दुःखद घटना संकल्प प्रतिष्ठानने मात्र निस्वार्थ समाजकार्याचा घेतलेला वसा कधी सोडला नाही. शेकडो वयोवृद्ध व गरजू रुग्णांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन संकल्प प्रतिष्ठानतर्फे कोरोना संदर्भातील सर्व प्रकारच्या सुरक्षेचे पालन करून सदरील मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया सेवेचा पुनरारंभ सुरू केला असून गरजूंनी ह्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे संकल्प प्रतिष्ठानतर्फे सांगण्यात आले आहे. संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन अर्जुन कदम असून शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीतेसाठी अमित प्रभू, अबिद मोमीन, मंगेश क्षीरसागर, संजय मालविया, दिनेश पाटील, रेहान शेख, अजित देशपांडे, आशिष चांदेकर ह्यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. टीव्ही रिपोर्टर तन्मय भोसले, मीडिया प्लस. संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेले 7 वर्ष मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सेवा आम्ही इथे उपलब्ध केलेली आहे. आजपर्यंत जवळजवळ 20,000 रुग्णांनी यशस्वी शस्त्रक्रिया इथून करून घेतलेली आणि जवळजवळ 1.5 लाखाच्या वरती लोकांनी इथे तपासणी केली. प्रत्येक महिन्याच्या 4 गुरुवारी हा उपक्रम आम्ही राबवतो आणि आता या लॉकडाऊन नंतर आता पहिला उपक्रम पुन्हा म्हणजे आमचं आता वाक्य आम्ही दिलेलं आहे करणे सुरू करताना की हा जो दृष्टीदान यज्ञ जो आहे हा पुन्हा प्रज्वलित करूया म्हणून आम्ही आवाहन केलं होतं. कारण या 9 महिन्यामध्ये इतक्या लोकांचे आम्हाला कॉल आणि इतके गरजू जे आहेत की त्यांच्या एवढी विवंचना बघून आम्हाला छोटी वाटते की कुठेतरी कोविडचे सगळे सुरक्षित ते सगळी यंत्रणा राबून हा उपक्रम पुन्हा एकदा चालू करणे गरजेचं आहे म्हणून आता हा आम्ही चालू केलेला आहे. आणि आज देखील आम्ही अतिशय मर्यादित अशी संख्या ठेवून सर्व कोविडचे आणि कोरोनाचे सगळे सुरक्षेची यंत्रणा राबून आजचा आम्ही शस्त्रक्रियेची सेवा आहे ती राबवतो. संकल्प प्रतिष्ठान व भक्ती वेदांत हॉस्पिटल त्यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आम्ही राबवतो. जे पेशंट ऑपरेशनला येतात त्यांची तपासणी इथे सविस्तर तपासणी केली जाते. त्या तपासणीनंतर ज्यांना मोतीबिंदू आहे ते डिटेक्ट होतं. ते डिटेक्ट झालेले जे पेशंट आहेत त्यांना आम्ही हॉस्पिटलला आज तिथे घेऊन जातो ऑपरेशनसाठी. आज गेल्यानंतर उद्या म्हणजे गुरुवारी जेव्हा आमचं शिबिर असतं त्या गुरुवारी सगळे तपासणी केल्यानंतर गुरुवारी सगळे पेशंट हॉस्पिटलला नेले जातात. शुक्रवारी सगळ्या ऑपरेशन्स होतात आणि शनिवारी 12 ते 2 च्या दरम्यान सगळ्या पेशंटला इथे आम्ही परत ड्रॉप करतो. पेशंटला नेण्या आणण्याची त्यांची राहण्याची खाण्याची सर्व सेवा जी आहे ती मोफत आहे पेशंटसाठी. तेव्हा ही सेवा अशाच पद्धतीने गेली 7 वर्ष कार्यरत आहे. आम्ही संकल्प प्रतिष्ठान व भक्ती वेदांत हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ही सेवा समाजापर्यंत पोचवली.